अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हेनं नुकताच एक नवा रेकॉर्ड तयार केलाय आणि हा रेकॉर्ड आहे एका ब्रेथलेस गाण्याचं ब्रेथलेस अभिवाचन करण्याचा. कण्हेरीची फुले या अल्बममधलं एक ब्रेथलेस गाणं गायिका बेला शेंडेनं गायलंय. तर या गाण्याचं ब्रेथलेस अभिवाचन अमोलनं केलंय. या गाण्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालीय. हे सारं नक्की कसं घडलं ते त्याच्याकडून जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्रणाली मोरेनं. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अमोल कोल्हेचं नाव नोंदवलं गेलंय. आपण नेमकं काय केलंय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याच्याकडनं जाऊ किंवा की काय नेमकं त्यांनी केलेलं, कधीपासून तो विचार डोक्यात त्याच्या होता आणि एकंदरीत कसं सगळं जुळून आलं. अमोल, सर्वप्रथम तुझं हार्दिक अभिनंदन की आपल्या मराठी माणसाने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये असं काहीतरी करून नाव नोंदवणं. पण जे काही तू केलंयस ते आपल्या रसिकांपर्यंत तुझ्याकडनंच जाऊ दे. कण्हेरीची फुले नावाचा एक अल्बम होता हा, आणि प्राजक्ता गव्हाणे या अल्बमची दिग्दर्शिका आहे, तेजस चव्हाण याचं म्युझिक केलेलं आहे, आणि त्यामधले काही जी गाणी आहेत, कविता आहेत, त्यांचं अभिवाचन मला करायचं होतं. आणि त्यामध्ये त्यांची कॉन्सेप्ट होती की मराठीमध्ये आत्तापर्यंत ब्रेथलेस ही कॉन्सेप्ट नव्हती, तर मराठी ब्रेथलेस गाणं करायचं. आणि त्यांचं म्हणणं होतं की अभिवाचनसुद्धा ब्रेथलेसच असायला हवं. म्हणजे मला पहिल्यांदा मी त्यांना सांगितलं वाचन ब्रेथलेस नाही होऊ शकतो, पण तेजस आणि प्राजक्ता दोघे खूप कन्व्हिन्स होते आणि त्यांनी खरं तर हे संपूर्ण श्रेय त्यांचं आहे, कारण त्यांच्या डोक्यात ही कॉन्सेप्ट आली, त्यांनी ती कॉन्सेप्ट माझ्या गळी उतरवली आणि त्यांनी मला सांगितलं की हे आपण करूयात. म्हटलं चालेल आपण करूयात. आणि पहिला प्रयत्न केला तेव्हा आधी असं वाटलं होतं की एवढी ऐतिहासिक भूमिका वगैरे करतो त्यामुळे पल्लेदार संवादांची वगैरे सवय, त्यामुळे ब्रेथलेस कदाचित सोपं असेल. पहिला प्रयत्न केला तेव्हाच कळलं की हे खरं तर खरंच खूप अवघड दिसतंय. मी त्याच्यामुळे वेळ मागून घेतला, म्हटलं आपण साधारणतः महिन्याभरानंतर करू, पण महिन्याभरानंतर पण तयारीला वेळ मिळाला नाही, कारण वीर शिवाजी मालिका त्यावेळी सुरू होती. आणि मग एक दिवस शेवटी म्हटलं की आता करूच यात, आणि शूटिंग संपवून मी आजीपासून स्टुडिओला गेलो आणि त्यांना म्हणलं आता करूयात, एक प्रयत्न करूयात. दोघे आधी डाऊटफुल होते की दिवसभर शूटिंग करून आल्या, रात्री 12 वाजलेले, आता आपण करूयात का. म्हटलं प्रयत्न करायचं ठरवलं तर करून बघू, आणि ते झालं. म्हणजे त्यामध्ये कुठलीही संख्या नको, मंत्र नको, कुठलंही लयबद्ध तालबद्ध असं काही नको, आणि जी काही वाक्य बोलायची त्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ पोचायला हवा, हे सगळं ते सगळे पॉजेस वर्क व्हायला हवे, आणि ते करत ते जमून गेलं. 24 सेकंदाचं ब्रेथलेस अभिवाचन केलं होतं त्यावेळी, आणि त्या 85 शब्द त्यामध्ये आले होते. आणि कवितेचा अर्थ साधारणतः ग्लोबलायझेशन होणारं गाव आणि माणसाच्या मानसिकतेवर होणारा त्याचा परिणाम, अशा अर्थाचं ते सगळं होतं. पण हे संपूर्णपणे प्राजक्ता आणि तेजसचं श्रेय आहे की त्यांच्यामुळे फक्त लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आलं किंवा नोंद झाली, मी निमित्त मात्र. पण जेव्हा तू ते वाचत होतास त्या क्षणी तुझ्या डोक्यात काय होतं? म्हणजे तू आजूबाजूचं सगळं विश्व विसरला होतास, तू आणि फक्त तुझ्या समोर असलेली ते काव्य. नक्कीच त्यावेळी स्वतःलाच केलेलं एक चॅलेंज होतं, ते मी स्वीकारलेलं एक आव्हान होतं, कारण मी पहिला जेव्हा प्रयत्न केला होता तेव्हा साधारणतः एक 17-18 सेकंदांपर्यंत पोहोचलो होतो, आणि त्यानंतर जास्तीत जास्त आपण किमान एक 20 सेकंदाचा तरी टप्पा क्रॉस केला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की 20 सेकंद तरी किमान. आणि मग त्यावेळी पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून थँकफुली सेकंड अटेम्प्टलाच 24 सेकंद ब्रेथलेस झालं होतं. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे झाल्यानंतर मला असं पटकन कळलं नाही की अरे झालं, त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मला रिअलाइज अरे झालं, जे स्वतःचं स्वप्न म्हणण्यापेक्षा त्या दोघांचं स्वप्न जे होतं ते सत्यात उतरल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, आणि तो आनंद काहीतरी खूप माझ्यासाठी खूप वेगळा होता. सिनेमामध्ये म्हण रिटेक असतात, नाटक जिवंत अभिनय असतो, पण यामध्ये तू पूर्ण ते वाचायच्या आधी किती टेक रिटेक काय एकंदरीत किती वेळा ते सगळं झालं होतं? नाही ऍक्च्युली खरंच वाचायला नव्हतं मिळालं मला जास्त, कारण मी आधी जो प्रयत्न केला होता त्यानंतर महिन्याभराचा गॅप होता, पण लगेच कारण पहिला जो प्रयत्न केला त्यावेळी आवाज कुणाचं शूटिंग सुरू होतं आणि शूटिंगमधून वेळ काढून मी त्या अभिवाचनासाठी केलं होतं. आणि दुसऱ्या वेळी नंतर वीर शिवाजी मालिकेचं शूटिंग सुरू झाल्यामुळे दिवस म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत शूटिंगच असायचं. त्यामुळे स्टुडिओत गेल्यानंतर फक्त आपलं माईक रेडी होईपर्यंत जेवढा वेळ जातो तेवढाच वेळ माझ्या हातात होता, तेवढ्यात ते वाचून एकदा पुन्हा वाचन करेल. तू डॉक्टर आहेस पण तू अभिनय केलास, तू वेगळ्या क्षेत्रात आता आहेस आणि हा एकंदरीत एक वेगळा अनुभव तू घेतलायस, या क्षणी काय वाटतं की एक वेगवेगळ्या या ह्याच्यामधनं गेल्यानंतर आपण एक कुठेतरी परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करतोय किंवा त्या दिशेने आपण पावलं टाकतोय, एक वेगळ्या ह्याने आपण जातोय असं वाटतं? मला वैयक्तिक विचारशील तर मी संदीप खरेचा प्रचंड मोठा फॅन आहे,
आणि किंवा मी अगदी शाळकरी वयात असताना मी जेव्हा पहिल्यांदा मिलिंद इंगळेचा गारवा अल्बम ऐकला होता त्यावेळी सौमित्रने जे काही त्यात कविता जे अभिवाचन केलंय म्हणजे ते त्यानंतर कित्येक वर्ष म्हणजे मला आठवतं मी MBBSच्या सेकंड थर्ड इयरला येईपर्यंत सुद्धा कित्येक मुलांचे ते कविताच्या कविता पाठ असायच्या. कुठेतरी कायम त्यावेळीपासून वाटायचं हे आपल्याला कधीतरी जमायला हवं किंवा संदीप खरे जेव्हा संदीप जेव्हा पण कविता वाचतो अगदी त्याची हे भलते अवघड असतेच्या वेळेची जी कविता ती मला प्रचंड आवडते त्यामुळे असं काहीतरी करायला मिळावं असं कायम वाटत होतं. आधी कविता करायचो त्यानंतर मधल्या काळात कविता करणं हे पूर्ण सोडून दिलं होतं त्यामुळे त्या वाचायच्या कशा इथपासून खरं तर माझी तयारी होती. मी स्वतः साशंक होतो पण एक नवीन काहीतरी क्षेत्र धुंडाळायचं एक नवीन एक्सप्लोअर करायचं म्हणून हे केलं आणि थँकफुली ते पहिल्याच प्रयत्नात खूप छान जमून आलं. म्हणजे आता अल्बम रसिकांच्या भेटीला आलाय कालपासून आणि पहिल्याच दिवसापासून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कंट्रीजीकडून आणि आमच्याकडनं तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन अनिल सौंदाडे सह प्रणाली मोरे, साम मराठी, मुंबई.